हेलो 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 माइक चेक। हेलो 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 माइक चेक। हेलो तर सामन्याला सुरुवात होते आहे सलामीची जोडी संतोष कोम आणि अजित माळी। पहिलाच बॉल डाऊन दिले घाताला गेला आहे, वाईट बॉलची नोंद झाला आहे, वाईट चेंडूचा इशारा। अवंतर धावेने धाव फलकाला सुरुवात होते आहे, धाव फलक एक या धावसंख्येवरती। अवलेस अकुटे माझा चेंडू चेंडूला खेळून काढलाय पॉइंट क्षेत्रामध्ये, शत्रक्षक चेंडूचा पाठलाग करते मात्र चेंडू वेगाने चाललाय, शत्रक्षक चेंडूला अडवतोय थांबवतोय। तोपर्यंत तीन धावा या वेगाने पूर्ण केल्या गेल्या। या तीन धावेनिशी धाव फलक जाऊन पोचलाय म्हणजे चार या धावसंख्येवरती। पहिला चेंडू वाईड हाताला गेला, त्यानंतर अकुटेपाचा चेंडू चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढला होता संतोष कोम याने पॉइंट क्षेत्रामध्ये, आणि तीन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या। तीन धाव्यांनी धाव फलक जाऊन पोचले तो म्हणजे चार या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा डावीन दिले एक चेंडू हाताला गेलाय, व्हाईट बॉलचा इशारा। पुन्हा एकदा व्हाईट चेंडू हाताला गेलाय, अवांतरने धाव फलक पुढे सरसावला जाईल तो म्हणजे पाच धावा। सतीश बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय, हा देखील व्हाईट चेंडूचा इशारा होतोय। पुन्हा एकदा व्हाईट बॉल, थोडीशी खराब कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे सतीश जाबर या गोलंदाजाची। धाव फलकावरती धावा लागले त्या सहा धावा। यावेळेस पायचीची अपील झाली होती मात्र अपील फेटन लावले पंचांनी, कारण की हा चेंडू जर तर कुठेतरी लेग एस्टेस सोडून जाणारा पाहायला मिळतोय। आणि एक धाव मात्र ही नोंदवली गेली एका धावेनिशी। धाव फलक सात या धावसंख्येवरती, सात धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत। अवलेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे मात्र शत्रक्षक चेंडूपासून दूर, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न। दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या, दोन धावांचे धाव फलक नऊ या धावसंख्येवरती। या दरम्यान पाहतो आपण श्यामदादा पाटील यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। लेजंड क्रिकेटर आहेत अवलेस, फक्त हलक्याने चेंडूला कट केलाय, चेंडू चालाय वेगाने तळम्यान क्षेत्रामध्ये, शत्रक्षक चेंडूला फील्ड करतोय। तोपर्यंत तिसरी धाव घेण्याची संधी, तीन धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत। या तीन धावेनिशी धाव फलक आता मात्र जाऊन पोचतोय तो म्हणजे बारा या धावसंख्येवरती। 12 धावा धाव फलकावरती, चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत चार। त्यानंतर पाहतो आपण अजिंक्य स्फोट जुचंद्रचे खेळाडू, मास्टर माइंड खेळाडू श्यामजी पाटील यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर पाहतोय आपण रवीजी पाटील यांचे सुपुत्र सुशांतजी पाटील देखील आले त्यांच्या सभेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो। यावेळेस उलट्या दिशेने जाऊन आपण मध्ये हा झेल पकडलाय, चांगला झेल, क्वालिटी झेल, फलंदाज फेल। अजित माळी
हा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाऊन विश्रांतीसाठी बसेल। चांगल्या धावा आतापर्यंत दहा फलकावरती आल्या होत्या, मात्र ही विकेट आल्यानंतर थोडासा अडचणीमध्ये सापडेल तो म्हणजे टायगर स्पोर्ट भीमवाडा हा संघ। एक नवीन चेहरा नक्कीच प्रमोट केला गेला आहे टायगर स्पोर्ट भीमवाडा या संघाच्या माध्यमातून, मात्र तो बाद होऊन माघारी परतलाय, ज्याचं काही करू शकलेला नाही आहे, फक्त त्याने एकच धाव बनवली। या षटकातील शेवटचा बॉल यस गॉन, फलंदाज बाद, जितू माळी बॅक टू द डगआउट, दुसरा धक्का। तर पहिले षटक आपण पाहतोय थोडंसं मागडं ठरलं गेलं, मात्र 12 धावा देखील खर्च केल्यात सतीश जाबरियाने। दुसरं षटक हातण्यासाठी सुकूर दांडेकर, तर पहिल्याच चेंडूवरती झेलची संधी होती, झेल पकडण्याची संधी होती, मात्र संधी हुकली गेली आणि पाहतोय दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या। या दोन धावेने धाव फलक 14 आहे धावसंख्येवरती। संतोष कोम आणि साईनाथ भोवीर ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। दोन्ही खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत टायगर स्पोर्ट भीमवाडा टीमचे। आणि हा चेंडू संतोष कोमसाठी ऑफस्ट्रमच्या खूपच बाहेर आताला गेला आहे। व्हाईट बॉलचा इशारा येतोय, व्हाईटने आपण पाहतोय धाव फलक पुढे सरसरू जाते, ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती 15 धावा 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। सुकूर दांडेकर एक अनुभवी गोलंदाज यंग मराठा स्पोर्ट चिंचूड या टीमचा, भरपूर वर्षापासून ते क्रिकेट खेळत आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे। अवलेस फुलटा चंडू ऑन साइडला, शतरक्षक आलाय सतीश, चंडूला फील्ड करेल तोपर्यंत। दोन धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या होत्या, या दोन धावेने धाव फलक 17 या धावसंख्येवरती। या संघाने मागच्या स्पर्धेमध्ये देखील चांगलं आयोजन नियोजन केलं होतं, चिंचोडीच्या मैदानावरती एक सफल टूर्नामेंट त्यांनी पार पाडली होती। अवलेस फक्त हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली जात आहे, शतरक्षक आहे थर्ट्याल सर्कलमध्ये, तोपर्यंत एक धाव ही पूर्ण होईल। एका धावेनिशी धाव फलक 18 या धावसंख्येवरती, 18 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत। आता मात्र स्ट्राईकवरती पाहायला मिळेल तो म्हणजे साईनाथ भोईर, एक घातक खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते टायगर स्पोर्ट भीमवाडा टीममध्ये। ज्या ज्या वेळेस त्याचा संघ अडचणीमध्ये सापडलाय, त्या त्या वेळेस त्याने आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम त्याने केलंय।
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, भरपूर अक्रॉस द लाईन आला होता, मात्र चेंडू सरळ रेषेमध्ये निघून जाते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। अगोदर शफल झाला होता मात्र सुकू दांडेकर याने अचूक टप्प्यावर त्या चेंडू हाताळलाय, बीट केलाय ते म्हणजे साईनाथ भोईर याला। डॉट बॉल, धाव फलक 18 या धावसंख्येवरती स्थिरावला गेलाय। या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 4। अवलेस फक्त चेंडूला दिशा दिली जाते, कट केलाय, दोन धाबा पूर्ण केल्यात। चेंडूला गॅप मध्ये ढकललं होतं, जो गॅप होता आपण पाहतोय गळी आणि कव्हर पॉइंट मध्ये, पॉइंट मध्ये तो गॅप भरण्याचा प्रयत्न साईनाथ भोईरी असा। आपण पाहतोय दोन धावा पूर्ण झाल्यात, या दोन धावेनिशी धाव फलक 20 या धावसंख्येवरती, 20 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। या षटकातील शेवटचा चेंडू, धाव फलक वेगाने पुढे सरसावत चाललाय, मात्र या षटकामध्ये कमबॅक केला आहे तो म्हणजे सुकूर दांडेकर याने। आतापर्यंत त्याने फक्त 8 धावा खर्च केल्यात। अवलेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, ऑफ ड्राईव्ह शतरक्षक आहे, एकदा पूर्ण झाले दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, घातक ठरू शकतोय, मात्र चांगले शतरक्षण, चांगला थ्रो झालाय, एकच धाव मिळाली, एका धावेनिशी धाव फलक 21 या धावसंख्येवरती, 21 धावा 21, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावरती। चालू असलेला सामना यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी आणि टायगर स्पोर्ट विवाडा या दोन संघादरम्यान ही एक बिग लढत, एक मोठी फाईट। पहिला सामना झाला पीरबाबा पापडी आणि जरीमरी स्पोर्ट गोखिवरे, त्या सामन्यामध्ये पीरबाबा पापडी संघाने विजय मिळवला। त्यानंतर चंदुका स्फोट साजा आणि मरुदेवी स्फोट राजावली या दोन संघादरम्यान सामना झाला, त्या सामन्यामध्ये मरुदेवी स्फोट राजावली या सामन्याने विजय मिळवला होता। त्यानंतर पीरबाबा पापडी आणि मरुदेवी राजावली या दोन संघादरम्यान सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये राजावली संघाने बाजी मारली, पापडी संघाला या स्पर्धेमधून बाहेर फेकलंय। जो संघ या स्पर्धेमध्ये फेवरेट मानला गेला होता, मजबूत संघ पाहायला मिळाला होता पापडी संघ, तो पापडी संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर फेकला गेलाय। अवलेस हवाई सफर, शत्रक्षकालाय सतीश जाबार, झेल साईनाथ भोईर बॅक टू द डगआउट, तंबूच्या आश्राला पाठवलं जाते साईनाथ भोईर याला, गॉन। तिसरा धक्का दिला जातो टायगर स्पोर्ट बीवाडा या टीमला, धावसंख्या जर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते, मात्र 3 विकेट आत्तापर्यंत गमावलेत ते म्हणजे टायगर स्पोर्ट बीवाडा या टीमनं। खोलवर फलंदाजी आहे टायगर स्पोर्ट विवाडा टीममध्ये, मात्र त्यांच्या नावाप्रमाणे त्यांना फलंदाजी देखील करावी लागेल। कल्पेश कोठावले आहे, त्यानंतर कृष्णा तारवी देखील आहे, आणखीन बिग हिटर आहेत त्या संघामध्ये, मात्र 3 फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत। नवीन फलंदाज कल्पेश कोठावले, कल्पेश याला प्रमोट केला गेलाय। अनिकेत मस्कर याला पाहतो पण तिसरं षटक हाताळण्यासाठी, पहिल्या चेंडूवरती त्यांनी साईनाथ भोईर याला तंबूचा रस्ता दाखवलाय। कल्पेश कोठावले न्यू बॅट्समन इन, बिग हिटर, मात्र त्याच्यासाठी पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला गेलाय, परफेक्ट चेंडू इथे नक्कीच हाताळला गेलाय। एक स्टाईलिश प्लेअर पाहतोय पण टायगर स्पोर्ट बीपाडा या टीमचा, कल्पेश कोठावले आणि संतोष कोम, संतोष कोम याने नक्कीच चांगली बॅटिंग केलंय आतापर्यंत या डावाला त्याने सावरलंय, मात्र कल्पेश कोठावले ब्लाइंड शॉट खेळतोय, बॅट आणि बॉल यामध्ये काही संपर्क होत नाहीये, बॅट फिरवली जाते, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये। ज्या प्रकारे वार करण्यासाठी तरवार फिरवली जाते, वार होत नसतो, त्याचप्रकारे बॅट फिरवली जाते, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये। आणखीन एक चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू, चेंडू टाकून झाले 3, धाव फलकावरती धावा स्थिरावला गेला ते म्हणजे 21। अवलेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय, बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय अनिकेतचा, जास्तीत जास्त चेंडू आपण पाहतोय बॅट्समन पासून दूर ठेवले जात आहेत।
मात्र हा खूपच दूर ठेवला गेला होता, वाइड बॉलचा इशारा। वेलेसचा फुलटॉस चेंडू, सुकुर दांडेकर वेगाने चेंडूवरती आलाय, तोपर्यंत एक धाव ही पलून पूर्ण केली जाईल। एका धावेनिशी धावफलक 23 धावसंख्येवरती, 23 धावा। यानंतर होणारा सामना जय बजरंग स्फोट पालनपाडा आणि साई कृपा स्फोट विरार फाटा या दोन संघादरम्यान होईल। तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्समध्ये या आणि सज्ज राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये। यावेळेस सूर्यकुमार यादवच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅटच्या टोईनला चेंडू लागते, चेंडू गेला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। आणि आपण पाहतोय दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत। फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र चेंडू गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। शतरक्षक येईल, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत दोन धावा पूर्ण झाल्या। दोन धावेनेचे धावफलक 25 या धावसंख्येवरती, 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात, अनेक विकेट देखील मिळवले अनिकेत मस्कऱ्याने। चांगली बॉलिंग, कमबॅक दर्शवलाय या षटकातील हा शेवटचा बॉल। संतोष कोमसाडी चेंडूला दुरून खेळलाय, चेंडूला लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडूला फील्ड केलाय सतीश जाबर। एक धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही। चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग केलंय ती म्हणजे अनिकेत मस्कर याने। फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण गडी देखील टिपलाय साईनाथ भोईर याची विकेट। 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा लागल्या, ते म्हणजे 26 धावा। 2 ओव्हरमध्ये 21 धावा होत्या, या षटकामध्ये 5 धावा, 26 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर। शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येईल याच्यावरती थोडीशी चर्चा केली जात आहे, मीटिंग घेतली गेली, जास्त वेळ जाणार नाही याच्याकडे देखील लक्ष द्या। आणि कुठला गोलंदाज येईल तर मला वाटते महेंद्र पवार याच्यावरती जिम्मेदारी, स्वतः संघनायक आहे आणि स्वतः ही जिम्मेदारी उचलतोय चौथं षटक हाताळण्याची। संतोष कोम आत्तापर्यंत नक्कीच एकाकी खिंड लढवतोय, 8 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्याने वैयक्तिक 16 धावा बनवल्यात। महेंद्र पवार मागच्या हप्त्यामध्ये या संघाने देखील एक चांगली स्पर्धा आयोजन केली होती चिंचोडीच्या मैदानावरती। मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला नक्कीच महेंद्र पवार, साईनाथ जाबर, सुकुर दांडेकर हे पाहायला मिळाले होते आणि एक यशस्वी स्पर्धा त्यांनी पार पाडली होती। महेंद्र पवार लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये आत आलाय। येस नॉट आउट असेल, नॉट आउट, बॅटला चेंडू हा लागला गेला होता, नॉट आउट। पंचांनी आपला निर्णय बदललाय, माफी देखील मागितली कारण हा चेंडू बॅटला बर्श झाला होता। रुपेश गुवारी आणि रुपेश मोरे हे दोन आमचे अंपायर स्क्वेअर लेग अंपायरने दर्शवले की हा चेंडू बॅटला लागलेला आहे। लगेच आपली जी चुकी झाली होती ती चुकी सुधारली देखील गेली। एक धाव, एका धावेनेशी धावफलक 27 धावसंख्येवरती, 27 धावा। अवलेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय, व्हाईट बॉल अवांतर धाव। याच दरम्यान पाहतो आपण पंकजी धोंदडे यांचे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायसवरती या आणि स्थानापन्न व्हा। श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता आहेत पंकजी धोंदडे, त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायसवरती या आणि स्थानापन्न व्हा। अवलेस चांगल्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलाय, खराब शतरक्षण, चेंडू फरार, सीमारेषा पार, हा आलाय चौकार, 4 धावा, खराब शतरक्षण। दोन पायांच्या मधून हा चेंडू निघून गेलाय, ज्या प्रकारे दोन पायांच्या मधून कोंबडी निघून जाते ज्यावेळेस आपण कोंबडी पकडण्यासाठी जातो
त्याच प्रकारे हा शतरक्षक चेंडू पकडण्यासाठी गेला, मात्र दोन पायांच्या मधून हा चेंडू फरार झालाय। चार धावा, कोंबडी पराली चौकार म्हणावे लागेल या चौकाराला। या चौकाराने धाव फलक आता मात्र वेग पकडतोय, पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 32 धावा। स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, मात्र झेल पासून थोडासा दूर, 2 धावा पूर्ण झाल्या। तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी झालाय नॉन स्ट्राइक एंड कड आणि गॉन, धावचीच्या स्वरूपात कल्पेशा बाद होतोय। 2 धावा आल्या होत्या, मात्र तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये त्याला धावचीच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतावं लागतंय। मात्र 2 धावा आल्या, या 2 धावेनिशी धाव फलक 34 धावसंख्येवरती, 34 34 धावा। चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 3 चेंडू अद्यापी बाकी असतील। या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल संतोष कोम याचा, म्हणून तर त्याने स्ट्राईक घेतलंय, कारण त्याला देखील माहिती होती की ही तिसरी धाव धोकादायक होऊ शकते, तरी देखील त्याने धोका पत्करला। मात्र त्याची विकेट सेफ आहे, कारण या षटकामध्ये तो मोठे फटके खेळू शकतो, पूर्णपणे तो सट झालाय। आता त्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसत असावा। सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये, कृष्णा तारवी न्यू बॅट्समन इन झालाय, आणखीन एक बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये। चांगला स्ट्रोक चेंडू चाललाय लॉन्ग लेग क्षेत्रामध्ये, लॉन्ग लेग बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते, चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार। 4 धावा, आणखीन एक चौकार, दुसरा चौकार या ओव्हरमध्ये। याच कारणासाठी संतोष कोम यांनी आपल्याकडे स्ट्राईक घेतली होती, त्यांनी शतरक्षण निहाललंय कुठे कुठे शतरक्षक आहे कुठे शतरक्षक नाही आहे याचा पूर्ण अभ्यास त्याने केला आहे, आणि आता मात्र त्या प्रकारे फटकेबाजी देखील तो करतोय। 4 धावेने धाव फलक 38 धावसंख्येवरती, 38 धावा धाव फलकावरती। आणखीन एक बिग हिट, हा देखील चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी, षटकार बिग हिट, यस बँक मॅक्सिमम 6 धावा। या 6 धावेनिशी धाव फलक आता मात्र 44 धावसंख्येवरती, 44 44 धावा धाव फलकावरती। या षटकारानं धाव फलक 44 या धावसंख्येवरती, आता मात्र धाव फलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना, कालच्या दिवसामध्ये हायेस्ट जर बघितलं तर 44 धावा, 45 धावांचं टार्गेट होतं। पुन्हा एकदा लिडिंग एज महेंद्र पवार स्वतः गोलंदाज चेंडूखाली आला होता, मात्र झेल ड्रॉप झालाय। 2 धावा आल्या, आणि तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये कृष्णा तारवी हा बाद झालाय। 46 धावा, 47 धावांचं टार्गेट, 24 बॉल आणि 47 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या असतील। तर कॅप्टन या कॅप्टन जय बजरंग स्फोट पालनापाडा आणि साई कृपा स्फोट विरार फाडा कॅप्टन या टॉस करण्यासाठी। आमचे साथी समालोचक तुषार सोनावणे देखील आमच्यासोबत जॉईन होत आहेत। पुढचं धावतं समालोचन आपल्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सज्ज आहेत, त्याअगोदर आपण जाणार आहोत टॉस करण्यासाठी। कॅप्टन लगेच पाठवून द्या टॉस करण्यासाठी।
चला या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. एकंदरीत जय बजरंग पालनाबाडा विरुद्ध असेल साई कृपा विराट फाटा. दोन्ही संघाला विनंती असेल टॉस का बॉक्स म्हणजे त्या ठिकाणी जायचं आहे. श्याम दादांना विनंती असेल, श्याम पाटील एक लेजेंड क्रिकेटर जुजेंद्र परिसरला घडवण्याचं काम सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. श्याम पाटीलला विनंती असेल की लगेच टॉस का बॉक्स मध्ये आपण जायचं आहे. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पाहू शकाल. एकवीरा स्पोर्ट वाकीपाडा आयोजित एकवीरा चषक 2023 चा हा नैदित्यमान सोहळा चालू असलेला मॅच पाहू शकाल. यंग मराठा चिंचोटी विरुद्ध टायगर स्पोर्ट भीमीपाडा हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज करताना दिसत आहेत. श्याम पाटील एक लेजंड क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रवीदादा पाटील, श्याम पाटील यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. एका बाजूला असेल एकवीरा स्पोर्ट वाकीपाडा आणि दुसऱ्या बाजूला मात्र बाजूला स्पोर्ट नाणेफेक. कोण जिंकलाय आमच्यापर्यंत डिसिजन कळवा. विराट फाटा संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम काय डिसिजन असेल. चार षटकांचा सामना राही, गोलंदाजी स्वीकारले ती म्हणजे विरार या संघाने नाणेफेक जिंकून नक्कीच कालच्या दिवसाचा विचार जर केला तर 44 धावांचा हाय स्कोर पाहू शकाल. आणि आजच्या दिवसात या ठिकाणी जर पाहिलं तर 46 धावा झाल्यात आणि 47 धावा कराव्या लागतील त्या म्हणजे चिंचोटी या संघाला. षटक क्रमांक पहिलं पाहू शकाल प्रेमला, प्रेम जाधव ला पाहू शकाल. जाधव नाव आठवले की विश्वनाथ जाधव आदिवासी क्रिकेट असोसिएशन त्याने देखील गाजवले. परंतु आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी जर पाहिले तर लोकांच्या मनाच्या हृदयामध्ये नाव कोरले ते म्हणजे विश्वनाथ जाधव. आज जर पाहिलं तर भिवंडी प्रीमियर लीग अखिल भिवंडी म्हणजे प्लेयर्स मोठमोठे प्लेयर्स होऊन गेले, परंतु आज या वर्षी जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज त्याने बाईक त्या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये पटकावली. आणि जर पाहिलं तर एक अप्रतिम खेळाडू आपण पाहू शकाल. नक्कीच सामन्या सुरुवात महेंद्र भगत TCPLI ओनर सहर्ष स्वागत असेल. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली प्रेम जाधवनं, पुन्हा एकदा बॉल तयार राईट आर्म अराउंड विकेटने. या ठिकाणी पहा अप्रतिम गोलंदाजी आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही राईटी असाल त्यावेळेला जर पाहिलं तर राईट आर्म अराउंड विकेट गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी ते म्हणजे प्रेम जाधवच्या माध्यमातून पाहू शकाल. या ठिकाणी जर पाहिलं तर लाईन अँड लेंथ अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना आपण प्रेमला पाहू शकाल. गोलंदाज ते यार अजून एक तिखा बाउन्सर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल जास्तीत जास्त जर पाहिलं तर गुड लेंथचा लेंथवर चेंडू आपटण्याचे काम मैदानाच्या आतमध्ये प्रेम जाधवच्या माध्यमातून पाहू शकाल. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल पाहू शकाल. पहिल्या बॉलवर आली एक चिकी सिंगल, त्यानंतर पाहिलं तर बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू हे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. थोडीशी एक वीज खंडित झाली परंतु लगेच आयोजकांनी या ठिकाणी इन्व्हर्टरची सोय केले, जनरेटरची सोय केले. अप्रतिम आयोजन नियोजन पर्व पहिले पाहू शकाल. ह्या ठिकाणी लावड अपील केली जाते परंतु नाही, थोडासा क्लिस्टिकच्या बाहेर या चेंडूच्या हातांनी पाहू शकाल. या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिम आयोजन एकवीरा स्पोर्ट वाकेपाडा आयोजित एकवीरा चषक 2023 चा हा नैदित्यमान सोहळा. धावसंख्या पुसली गेली ती म्हणजे एकच्या घरामध्ये. अप्रतिम गोलंदाजी प्रेम जाधवच्या माध्यमातून पाहू शकाल. चार चेंडू फेकून झाले, एक धाव खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी बॅटची कडा, चेंडू निघून जाईल थर्ड मॅन रिझनला वेगाने. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागली शर्यत, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. आलाय चार धावींकरिता दर्जेदार चौकार. पहा पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. आणि या ठिकाणी जर पाहिले तर बॅटची लिडिंग एज, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकार. शेवटचा बॉल असेल, संघाची धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 5 च्या घरामध्ये. या ठिकाणी पहा
ऑन साइड ला मोटा फटका चेंडू निघून जाईल सीमारेषे पार दर्जेदार उत्तुंग उत्तुंग षटकार सहा। पहा शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार षटकाने जे संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच बिनबाद नाबाद जिंदाबाद 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात खर्च केल्या त्या म्हणजेच प्रेम जाधवनं त्या म्हणजेच 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट्स। संख्या पोचली गेली ती म्हणजे 11 घरामध्ये। आज जर पाहिलं तर एका येत्या हंगामावर त्याच मैदानावर पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात पाहू शकाल 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी क्रिकेटचा नैदित्यमान सोहळा याच मैदानावर आपण पाहू शकाल। आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील भाय जितेंद्र साका प्रमुख द ग्रेट मराठा संस्थेचे संस्थापक अपन पाहू शकाल। त्यानंतर अग्रिसेना अध्यक्ष मोहनदादा पाटील यांची येत्या काही काळात आपण स्पर्धा पाहू शकाल। 5 दिवस त्या स्पर्धेचा फॉर्मॅट ती देखील स्पर्धा जर पाहिली तर TCP लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाईल। बऱ्याच स्पर्धा याच मैदानावर सातत्यपूर्वक पाहू शकाल। गोलंदाज तयार षटकाटी पुढचा बॉल षटक क्रमांक दुसरा पहिलाच बॉल उडवला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल धक्का क्रमांक 1 लगावला जाईल तो म्हणजे टीम चिंचोटी या संघाचा धावसंख्या 11 असताना लगावलेला हा पहिला धक्का चिंचोटी या संघाला। षटक क्रमांक दुसरा पाहू शकाल पहिल्या बॉलवर सफळता मिळाली ती म्हणजे एकंदरीत गोलंदाज संतोषला पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत असताना त्यानंतर जे कमबॅक केले अप्रतिम। या ठिकाणी मात्र पहा यष्ट्यांचा वेध घेतला जातो अजून एक फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना दिसेल तो म्हणजे मिस्टर जर पाहिलं तर एकंदरीत सतीश तू चल मे आया असंच मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना सतीशला देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने। एकंदरीत 47 धावांचा पाठलाग करत असताना टीम चिंचोटी या संघाची धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 11 घरामध्ये 11 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स। नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले ज्यांनी ज्यांनी मदत केले
त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नवीन आलेला फलंदाज आतिश मडवी याला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार, षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी पहा. थोडस जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पहा पहिले षटकात जर पाहिलं तर 11 धावा करत असताना एकंदरीत प्रेम जाधव या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या. त्यानंतरचे कमबॅक झाले ना या दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, चांगल्या लाईन अँड लेनवर अचूक टप्प्यावर या ठिकाणी भेदक मारा करत असताना गोलंदाज संतोषला आपण पाहू शकाल. आतापर्यंत 2 विकेट्स घेतलेत, 1 डॉट बॉल, 3 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा इनकटर आहे, आतमध्ये येणारा बॉल सडन निघून जाईल. एसटीएक्सच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. विकेट मेडन ओव्हर होईल का या स्पर्धेमधली हे देखील पाहायचं गेले. आता मात्र थोडस गळपून वाढलं जाईल ते म्हणजे बॅटिंग करण्याच्या संघाच्या माध्यमातून, कारण की आता जर पाहिलं तर बऱ्याच जावा इथून करावे लागतील. गोलंदाज तयार, या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, ऑन साइडला फटका चांगला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल, वेगाने चेंडू मागे येईल. तोपर्यंत जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. 1 या धाव संख्येने आता मात्र संघाचं धावफडक जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 12 गणामध्ये 12 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, एकंदरीत 47 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र चिंचोटी संघाची 12 धाव संख्या पाहू शकाल. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा पहा, सन्मानजनक स्ट्रोक या ठिकाणी खेळला आहे. आता मात्र स्ट्राईक स्वतःला ठेवण्यास धाडस मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी संपादित झालंय. 47 धावांचा पाठलाग करत असताना टीम चिंचोडी या संघाची धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 13 घरामध्ये 2 विकेट्स त्यांनी देखील गमावल्यात. बारा चेंडू आणि 34 धावा राहील मॅच समीकरण. पाहू शकाल ऑन साइडला फटका चांगला आहे. पहा या धावा होऊ शकतात हे मैदान खेळपट्टी जर विचार केला तर हवेचा जोत एकंदरीत उजव्या हाताच्या फलंदाजाला या मैदानावर सातत्याने पाहत आलोय आणि या ठिकाणी विकेट असेल. डीप बॅकवर्स कोलेगला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि अशा रीतीने धक्का क्रमांक 3 लगावला जाईल चिंचोटी संघाला. धावसंख्या 13 असताना लगवला हा तिसरा धक्का. पहा क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसते त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये विचार जर केला तर 13 फेरा सातत्याने पाहू शकाल. 13 चेंडूवर विकेट जाते, नो बॉल देखील येतो, व्हाईट बॉल येतो, त्यानंतर जर पाहिजे तर रनआउट देखील होऊ शकतोय. अशा काही मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर घडू शकते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलंय. विकेट क्रमांक 3 परतावा लागेल डगआउटच्या दिशेने ते म्हणजेच प्रदीप या फलंदाजाला बॅक टू डगआउट. 7 चेंडू म्हणजे 11 धावा करून फलंदाज प्रदीपला पाहू शकाल डगआउटच्या दिशेने जात असताना या ठिकाणी पाहू शकाल जुचंदर रेल्वे स्टेशन अप्रतिमरित्या ठिकाणी काय स्पर्धेचं आयोजन, दर्जेदार स्पर्धा आपण पाहू शकाल. या ठिकाणी काय केलं जाते थोडस जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय की हा डेड बॉल असेल, पुढच्या हा बॉल टाकावा लागेल. पुढचा बॉल पहा, फटका चांगला आहे, स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात असेल, तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. 13 फेरा इथून टळला जातोय, धावसंख्या पोहोचली गेली ते म्हणजे 14 घरामध्ये 14 ऑन दी बोर्ड. 47 धावांचं एक मोठं लक्ष घेऊन टीम उतरले मैदानाच्या आतमध्ये. ती जर पाहिली तर टायगर स्पोर्ट बिंबीवाडा हा संघ आपण पाहू शकाल. यापुढचा सामना होईल जय बजरंग पालनापाडा विरुद्ध साईकृपा विरार फाटा. गोलंदाज तयार,
या ठिकाणी पहा ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु तेवढे चांगले एलिव्हेशन नाही आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल आणि अशा रीतीने धक्का क्रमांक 4 लगावला जाईल टीम चिंचोटी या संघाला. धावसंख्या 14 असताना लगावलेला हा चौथा धक्का. चेंडू फेकून झालेत एकंदरीत षटक क्रमांक 3 ते म्हणजे 3. नवीन फलंदाज अनिकेतला पाहू शकाल. या ठिकाणी इनसाइड आउट फटका चांगला, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल, थोडस गचाळ क्षेत्ररक्षक. तिथून जर पाहिले तर चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणि त्यातून जर पाहिलं तर त्या ठिकाणी फील्ड सेटअप केले जाईल. आणि अशा रीतीने 3 धावा या मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केल्या जात आहेत. 3 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 17 घरामध्ये. एकांटी जर पाहिलं तर 17 खतरा 13 फेरा आपण पाहिला, तर म्हणजे चिंचोडिया संघाच्या माध्यमातून आता 17 खतरा कोणावर येईल हे देखील पाहायचं गेले. अशुभ आकडे मानले जातात टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, ते आकडे सातत्यपूर्वक या मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना 17 धावा गोलंदाज यार. या ठिकाणी पहा इनकटर आहे, जास्तीत जास्त शपळून घेण्याचा प्रयत्न, परंतु काय बॉल काय चेंडूची हाताळणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणि अशा रीतीने या ठिकाणी जर पाहिलं तर फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातील. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 19 धावा 1919 रन्स. गोलंदाज यार पुणे एकदा पहा अप्रतिम गोलंदाजी. या ठिकाणी जर पाहिले तर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. या ठिकाणी जर पाहिले तर षटकाची झाले समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस 47 धावांचा पाठलाग करत असताना टीम चिंचोडी या संघाची धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 19 घरामध्ये 1919 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या पोहोचली गेली 19 1 9. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. येणारे 6 चेंडू असतील आणि करावे लागतील ते म्हणजे 28 धावा. 5 मोठे षटकार ठोठावे लागतील. या ठिकाणी पहा बॅटची लिडिंग एज, त्या ठिकाणी जर पाहिले तर क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकंदरीत जर पाहिलं तर 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 20 घरामध्ये. नक्कीच अजून देखील जवळपास बऱ्याच धावा कराव्या लागतील. मला तर 5 चेंडू 5 जर षटकात मारले तर मॅच विन होऊ शकतात, परंतु काय घडेल क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते ज्याप्रमाणे म्हटलं जातं. गोलंदाज यार षटकातील पुढचा बॉल, त्या ठिकाणी डॉट बॉल असेल. पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त जर पाहिलं तर ऑब्स्टिकला भेदून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. गोलंदाज कृष्णाच्या माध्यमातून कालचा दिवस अक्षरशः गाजवला, म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये म्हणजे कृष्णा सातपुतेनं 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना जर पाहिले तर काय फलंदाजी लाजवाब अप्रतिम फलंदाजीच्या माध्यमातून झाली. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3 धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 20 घरामध्ये. गोलंदाज यार षटकातील पुढचा बॉल,
या ठिकाणी पहा पुणेचे एकदा काय घडले, मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज, फलंदाजील बाद परतावं लागेल डगआउटच्या दिशेने, ते म्हणजेच महेंद्र याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आता मात्र अशा अपेक्षा बाकी असतील चिंचोटी टीम या संघाच्या, कारण की चार चेंडू फेकून झाले, धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 20 च्या घरामध्ये. 47 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे अजून देखील 27 धावा, ह्या तुम्हाला 2 चेंडू तर डेफिनेटली होणार नाही आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक, अशा अपेक्षा बाकी असतील टीम चिंचोटी या संघाच्या माध्यमातून. पुणेचे एकदा डॉट बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट सातत्यपूर्वक म्हणत आलोय, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. या ठिकाणी अशा रीतीने जर पाहिलं तर टीम बिंबीपाडा हा संघ विजय होतोय. हार्ड लक चिंचोटी संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, तुमचं देखील या एकविरा स्पोर्ट पाकिपाडा आयोजित एकविरा चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत असेल. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम बिंबीपाडा, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. एकंदरीत जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना 12 चेंडू 29 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट, त्यानंतर 2 धावा खर्च करत अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच संतोष, अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, ऑलराऊंडर प्रदर्शन आपण पाहू शकाल.